तुमच्या कानावरती 100% ही गोष्ट आतापर्यंत आली असेल की अमक्यानं त्याच्या वावरावर देशी फवारली, किंवा मग कुणीतरी देशीची बाटली फवाऱ्यात टाकतानाचा एखादा व्हिडिओ तुमच्या फोनमध्ये आतापर्यंत आला असेल. त्या व्हिडिओमध्ये ती देशीची बाटली त्या फवाऱ्यात टाकली जाते आणि त्याची फवारणी पिकावरती केली जाते. पण हे सगळं करत असताना खरंच देशी दारूचा फायदा होतो का, देशी दारूमुळे उत्पन्न वाढतं का, चकाकी वाढते का, किंवा जे काही फुलं वगैरे जास्त लागतात का, तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं या व्हिडिओत पाहण्याचा प्रयत्न करूया. नेमकं काय होतं आज तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा कुणीकडेही इकडं तिकडे जर सर्च केलं तर तुम्हाला असे 100 व्हिडिओ पाहायला मिळतील की ज्याच्यात सांगितलं जातं की देशी दारू फवारल्यानं फायदा होतो. एवढंच नाही तर उत्पन्न वाढतं, बऱ्याच मुगासारख्या पिकावरती ती फवारली जाते, किंवा काकडून गेल्याच्यानंतर पानं थोडेसे उगळून गेल्याच्यानंतर त्याच्यावरती तरतरी आणायसाठी देशीची दारू फवारा. म्हणजे देशीची दारू फवारल्याच्यानंतर मग तरतरी येते, चांगला झिंगाट हे पीक उभा राहतं, अशा पद्धतीनं दावे करणारे बरेच व्हिडिओ आणि बरेच काय काय तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण हे खरं आहे का, वैज्ञानिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे फक्त महाराष्ट्रात आपल्याकडेच होतं आहे असं नाही, आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या इतर राज्यामध्ये सुद्धा हे प्रयोग केले जातात. मध्य प्रदेश असो, इतर राज्यामध्ये सुद्धा देशीची दारू पिकावरती फवारली जाते, ऊस असेल किंवा इतर पिकावरती फवारली जाते आणि त्याचे रिझल्ट त्यांना मिळतात असं त्यांनी सांगितलं, किंवा त्याचे चांगले रिझल्ट आम्हाला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर काही काही शेतकऱ्यांचा असा दावा आहे की त्यांनी देशीची दारू फवारल्याच्यानंतर फुलं जास्त लागली आहेत, चकाकी आली आहे आणि तरतरीत झालं आहे जे काही पीक आहे. म्हणजेच टॉनिक म्हणून सुद्धा या देशीच्या दारूचा वापर बरेच शेतकरी बांधव करताना पाहायला मिळतात. मग खरंच आहे का हे सगळं, आणि खरंच असेल तर कीटकनाशकाची काय गरज आहे, मग देशीचे दारूच फवारू ना. आता दुसऱ्या बाजूला विचार करायचा झाला तर वावरातली जे कीड कीटक आहे या सगळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा जन्म झाला, कीटकनाशकाचे डबे मार्केटला विकले जातात, पण त्याचे जे रेट आहेत ते गगनाला भिडलेले आता पाहायला मिळतात. परंतु त्याच्या पर्याय म्हणून देशीची दारू 50-60 रुपयाला भेटते, 170 मिलीच्या जवळजवळ ही बाटली असते आणि 2-4 बाटल्यांमध्ये सगळं वावराचं काम होऊ शकतं. मग सोप्या पद्धतीनं कमी पैशात खरंतर हा उपाय होऊ शकतो असं सुद्धा काही व्हिडिओच्या माध्यमातून पटून सांगितलं जात आहे. मग हे सगळं जरी असलं तर खरंच या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो का, तर याच्यावरती बरेच व्हिडिओ मी पाहण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावरती सर्च केलं, बरेच रिपोर्ट या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्यानंतर वैज्ञानिक याला काही पुरावा आहे का, तर हे सुद्धा चेक करायचा प्रयत्न केला. तर वैज्ञानिकांचं या संदर्भातलं मत असं आहे की या देशीच्या दारूच्या फवारण्यानं पिकावरती कसलाही परिणाम होत नाही, पिकावरती काहीच परिणाम होत नाही, चांगलं वाईट असं काही होत नाही वैज्ञानिकांच्या मते असं आहे. आणि पुढं जाऊन असा विचार जर तुम्ही करत असाल काही काही शेतकऱ्याला रिझल्ट आहे, काही काही शेतकऱ्याला फुलं जास्त लागली आहेत, तर त्याचंही एक वैज्ञानिक कारण सांगितलं जातं की देशी दारू फवारण्याकारणानं तिथली उष्णता, हीट जी आहे वनस्पतीची ती वाढते आणि ही हीट किंवा उष्णता वाढल्याकारणानं त्या वनस्पतीला जास्त फुलं येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं कदाचित फुलं जास्त येतात. आता दुसरा प्रश्न असा येतो की खरंच हे टॉनिक म्हणून काम करतं, म्हणजे माणसानं प्यायल्यानंतर माणूस टाईट होतो, मग पीक टाईट व्हायला काय अडचण आहे, असंही बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे. पण हे सगळं खरं आहे का, प्यायल्यानंतर माणसाच्या मेंदूवरती नर्व्ह सिस्टीमवरती ही काम करते आणि नर्व्ह सिस्टीमवरती काम म्हणजे मेंदू काम करत नाही त्याच्यामुळं माणूस टाईट होतो, परंतु पिकाला असं सगळं काय असतं का, आणि या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो का, तर हे सगळं म्हणजे वैज्ञानिक जर गोष्टीचा आधार घ्यायचा झाला, काही वैज्ञानिकांची मतं सांगायची झाली तर त्यांच्या मनानुसार याचा काही परिणाम होत नाही, फक्त उलट याचा जर का जास्त प्रमाणात देशीची दारू जर फवारली गेली तर त्याचा चुकीचे किंवा त्याचे तोटेसुद्धा शेतकरी बांधवांना पाहायला मिळू शकतात. तर हे एक लक्षात ठेवा. आता मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा त्याच्या त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. असं संगीत स्थिती हा प्रकार तुम्ही कदाचित ऐकला असेल, गाणे लावल्याच्यानंतर झाडं जोरानं वाढायला लागतात किंवा त्यांची वाढ जास्त प्रमाणात होते, तर संगीत स्थिती हा प्रयोग झाला आहे आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून झाडांची वाढ असेल किंवा झाडांची फलधारणा या सगळ्या गोष्टीवरती परिणाम होतो हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या प्रयोगातून छोटे मोठे परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण असे काही प्रयोग करत असताना काळजीपूर्वक करा, जेणेकरून आपल्याला काही हानी होणार नाही, पिकाचं नुकसान होणार नाही. ज्या शेतकऱ्याला रिझल्ट आला, ज्यांना फायदा झाला, चांगली गोष्ट आहे आणि खरं तर स्वीकारण्यासारखा प्रयोग आहे. परंतु शेतकरी बांधवांना मला म्हणायचं, डोळे झाकून असं काहीही कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणं आपल्याला परवडणारी गोष्ट नाही आहे. जर असं काही झालं, चुकून एखाद्या वेळेस देशी दारूचं प्रमाण फवाऱ्यात जास्त झालं तर पिकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि पिकांना खरं तर तोटा आपल्याला त्याचा पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे हे सगळे प्रयोग करत असताना काळजीपूर्वक करा आणि करणात का असे सगळे प्रयोग, त्याचा फायदा जर होत असेल तर. शेवटी तुमचं मत काय, तुम्ही असं काही बातमी आतापर्यंत ऐकली काय, काही कानावर आलं आहे का, तुम्हाला काय याचा अनुभव आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर शेतकरी बांधव ते वाचून त्याचा काहीतरी त्यांना फायदा होऊ शकतो. भेटत राहूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. जय जवान, जय किसान, जय हिंद.